नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकली सिंधुधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न समेटिव्ह इव्हॅल्युएशन नंबर 2. म्हणजे आज आपण पाहणार आहोत संकलित मूल्यमापन सत्र 2, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 1. आपण पहिलीसाठी पहा संकलित मूल्यमापन पाहणार आहोत गणित विषयासाठी. याच्यासाठी आहेत आपल्याला गुण आहेत 20. तर हा पेपर कशा प्रकारे आपण सोडवायचा, तर आज आपण मी तुम्हाला एक नमुना पेपर दाखवत आहे, त्याप्रमाणे तो तुम्ही सोडवायचा आणि तुम्हाला विद्यार्थ्याकडून तुम्ही सुद्धा सोडून घेऊ शकता. तर फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1, ऍडिशन. मार्क्स आहेत त्याच्यासाठी 5. पहिलं गणित आहे याच्यामध्ये 8 प्लस 6 आणि इथं आपल्याला चौकटीत लिहायचंय 14, कारण हे ऍडिशन कंटिन्यू करायचे मोजायचे बोटानी त्याप्रमाणे. दुसरं आहे एक्झाम्पल 13 प्लस 4, आणि 13 मध्ये 4 पुढे मोजायचे वाढवून आपण घ्यायचे बोट, तर त्याचं उत्तर येणार आहे 17. थर्ड एक्झाम्पल आहे 4 प्लस 9 इज इक्वल टू 13. 15 प्लस 5 इज इक्वल टू 20, याचं उत्तर आपण चौकटीत असं 20 लिहायचं आहे. आणि लास्टचं एक्झाम आहे 11 प्लस 7 आणि इज इक्वल टू 18. तर अशा प्रकारे आपण हे 5 प्रश्न ऍडिशनचे घेतलेले आहेत 5 गुणांसाठी. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ नेक्स्ट 3 पिक्चर्स इन ऑर्डर ऑर राईट नेक्स्ट 3 नंबर्स इन ऑर्डर. आपल्याला पहा अशा हा एक आकृतीबंध याच्या पॅटर्न जो आहे आकृतीबंध याच्या संदर्भातला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ट्रँगल आणि त्यानंतर आहे सर्कल. ट्रँगल सर्कल, ट्रँगल सर्कल, ट्रँगल सर्कल, ट्रँगल सर्कल. तर आपल्याला पहा 3 अशा प्रकारे जोड्या अशा प्रकारे नेक्स्ट 3 पिक्चर्स अशा ऑर्डर त्याच्याप्रमाणे घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पहा स्क्वेअर आहे आणि हा एक आहे दुसरा स्क्वेअर आहे तो रंगवलेला आहे, म्हणजे एक स्क्वेअर एमटी आहे, दुसरा तुम्ही कलर्ड केलेला आहे, रंगवलेला आहे. देन एमटी स्क्वेअर कलर्ड स्क्वेअर, एमटी स्क्वेअर कलर्ड स्क्वेअर स्क्वेअर, आपल्याला अशा काळ्या ह्यानं तो रंगवायचा आहे. अशा प्रकारचा हा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन 4-1-4-1-4-1-4-1-4-1. हा पॅटर्न संबंधित हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे, याच्यासाठी आपल्याला मार्क्स आहेत 3. अशा प्रकारे पहा पहिला क्वेश्चन 5 मार्क्सचा आहे, दुसरा क्वेश्चन 3 मार्क्सचा आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे पहा क्वेश्चन नंबर 3, अरेंज द ऑब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेन्थ. आपल्याला इथं पहा काही पिक्चर दिसत आहेत पेन्सिलचे आहेत आणि ब्रशचे आहेत, तर त्यांची आपल्याला अशा प्रकारे नंबरिंग करायचं आहे, ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, तुमच्या लांबीनुसार तुमचा चढता क्रम लावायचा. तर सर्वात जी कमी लांबीची पेन्सिल आहे ती आहे ही आणि हिचा नंबर लिहायचा आहे 1. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी जी आहे तर लांबीची, तर इन्क्रीजिंग ऑर्डर घ्यायचा म्हणजे त्याच्यानंतर ही मोठी आहे म्हणून इथं 2 लिहायचंय. त्याच्यानंतर ही लांब आहे तर तिचा नंबर 3, आणि जी सर्वात लांब आहे आपण म्हणतो तर तिला नंबर द्यायचा आहे 4. म्हणजे सगळ्यात जास्त लांबीचा जी आहे गोष्ट पेन्सिल ती आहे 4 नंबर इथं. तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा ऑर्डर द्यायची आहे, ज्या लांबीनुसार तिचा इन्क्रीजिंग ऑर्डर अरेंज करायचा इथं. त्याच्यानंतर ब्रशेस आहेत इथं, काही ब्रश कमी लांबीचे आहेत, काही जास्त आणि काही सर्वात लहान अशा लांबीचे आहेत लांबीनुसार. तर इथं आपल्याला त्यानुसार ऑर्डर द्यायचा आहे. हा जो ब्रश आहे तो सर्वात कमी लांबीचा आहे म्हणजे त्याला म्हणून त्याला आपण 1 लिहायचंय. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा बिगर जो आहे लेंथ जी आहे तर ती आहे हा ब्रश आहे म्हणून इथं 2 लिहिलेला आहे, आणि हा सर्वात लॉंगेस्ट ब्रश आहे आणि म्हणून त्याचा नंबरिंग 3 केलेला आहे. तर अशा प्रकारे हे जर आपण सोडवलं तर याला आपल्याला मार्क्स मिळणार आहेत 2. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे 5 3 8 आणि 2 10 अशा प्रकारे 10 मार्क झालेले आहेत. आता उरलेले 10 मार्क आपल्याला या पेजवर आहेत. याच्यामध्ये पहा क्वेश्चन नंबर 4, स्क्वेअर ट्रँगल अँड सर्कल, काउंट द ऑब्जेक्ट्स ऑफ दीज शेप्स अँड राईट देअर नंबर्स.
आपल्याला इथं पहा वेगवेगळे शेप्स आहेत, जसे स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे आणि सर्कल, ते आपल्याला इथं वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत त्या आकाराच्या, तर त्या आकाराच्या वस्तू ज्या आहेत त्या शेप्सच्या त्या पाहायच्या आहेत. आणि आता इथं हे तुम्ही म्हणाल हा हँकर आहे, हा पण याचा शेप ट्रायंगल आहे आणि म्हणून तो त्रिकोण मध्ये येतो. त्याच्यानंतर हे जे आहे ते आपण कॅप म्हणतो, किंवा आपण आपला ब्लाउज पीस सारखा आकार आहे याचा खणाचा. त्यानंतर ही जी आहे ती आहे तुमची विदूषकाची टोपी आहे, जोकर्स कॅप, तर ती जी आहे ती अशा प्रकारे. हे सगळे जे आकार येतात ते ट्रायंगल मध्ये येतात. त्यानंतर हे व्हील म्हणजे चाक आहे, त्याच्यानंतर हे सॉसर आहे म्हणजे बशी, डिश किंवा आपण सॉसर म्हणू शकता. तर हे सगळे आकार येतात सर्कल मध्ये. आणि इथं विंडो, मोबाईल फोन अँड इथं जी आकार दिसते तो आहे तुमचं बुक किंवा नोटबुक असू शकते. तर हे जे आकार येतात ते येतात तुमचे स्क्वेअर मध्ये किंवा स्क्वेअर टाईप, म्हणजे आपण रेक्टॅंगल, आपल्याला इतके रेक्टॅंगल आपण म्हणू शकत नाही, तर आपण हे जे चौकोन चौकोन त्रिकोण आणि गोल हे जे आकार आपल्याला दिसतात त्या वस्तू मोजायच्या आहेत. आणि इथं पहा आपण त्या मोजायच्या आहेत. तर इथं आपल्याला जे स्क्वेअर आहेत तर ते आहेत पहा, मोजताना ह्या सगळ्या वस्तू पहिल्यांदा मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 15 आहेत ऑब्जेक्ट्स हे. आणि याच्यामध्ये हे स्क्वेअर आहेत ते 6 आहेत. हाऊ मेनी स्क्वेअर शेप्स, तर 6 आहेत. ट्रायंगल शेप्स आहेत 4, तर तुम्ही पहा ट्रायंगल 1, 2, 3, 4 आणि जो लास्ट आहे सर्कल 1, 2, 3, 4 अँड 5, तर 5. तर अशा प्रकारे इथं तुम्ही हे जर हा क्वेश्चन सॉल्व्ह केला तर तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहेत. तर हा अशा प्रकारचा वर्गीकरणाचा प्रश्न आहे, याच्यामध्ये क्लासिफिकेशन म्हणू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, सी द अबो टेबल अँड राईट अँसर इन द बॉक्सेस. आता इथं अबो टेबल जो आहे तो बिलो टेबल आहे, तर याच्यामध्ये डेज आहेत मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. इथं गेम्स आहेत, मंडे ला खो खो, ट्यूजडे लंगडी, वेनसडे टिपकॅट, थर्सडे हाईड अँड सीक, फ्रायडेला लगोरी. तर अशा प्रकारे हा एक चार्ट आहे छोटासा, आणि याच्या आधारे आपल्याला काय करायचं, हा टेबल दिलेला आहे, तर याच्या आधारे काही क्वेश्चन्स आहेत. तर ते कशा प्रकारचे आहेत, फर्स्ट क्वेश्चन, विच गेम डू चिल्ड्रेन प्ले ऑन ट्यूजडे. आता पहा आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे की मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात. आता मंगळवारी पहा, ट्यूजडे पाहायचं आणि त्याच्या खाली कोणता खेळ आहे, लंगडी, तो इथं लिहायचा लंगडी, स्पेलिंग पाहून लिहायचंय. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा, विच डे दे प्ले हाईड अँड सीक, कोणत्या वारी लपाछपी मुलं खेळतात. आता लपाछपी आपल्याला म्हणजे हाईड अँड सीक हा पाहायचा आहे. हाईड अँड जो शब्द आहे हाईड अँड सीक तो पाहिल्यानंतर हा कोण वारी आहे, तर तो थर्सडे, तर इथं आपल्याला थर्सडे लिहायचं आहे. त्याच्यानंतर इफ चिल्ड्रेन आर प्लेईंग टुडे खो खो, विच गेम विल दे प्ले टुमारो. आता इफ चिल्ड्रन आर प्लेईंग टुडे खो खो, आज जर ते खो खो खेळत असले आज, तर विच गेम विल दे प्ले टुमारो, उद्या कोणता खेळ खेळणार आहे. आता टुमारो म्हणजे उद्या, आज मंडेला खो खो खेळणार आहेत, मग उद्या कोणता खेळ खेळणार, ट्यूजडेला लंगडी, आणि तो इथं आपल्याला लिहायचा आहे लंगडी. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या 3 टेबलच्या आधारे जर क्वेश्चन ची उत्तरं दिले, आन्सर दिले, तर तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 5. आता पहा क्वेश्चन नंबर 6, राईट द मिडल नंबर इन गॅप. आता इथं पहा आपल्याला काही चित्र दिसत आहेत आणि याच्यामध्ये काही नंबर्स दिसत आहेत, 36 आणि इथं 38. आता याच्यामधला मिडल नंबर आहे 37. तर अशा प्रकारे इथं 37 लिहायचं आहे. आता क्वेश्चन याच्यामधला सब क्वेश्चन आहे, राईट द नेक्स्ट 2 सक्सेसिव्ह नंबर्स. आपल्याला पहा लगतचे 2 नंबर लिहायचे आहेत. सक्सेसिव्ह नंबर्स म्हणजे आपण काय म्हणू शकता, तुम्ही लगतच्या 2 संख्या आपण त्याच्या जवळच्या एकदम जवळच्या एकदम सक्सेसिव्ह नंबर त्याला म्हणतात. तर त्याला म्हणतात संख्येच्या पुढील क्रमाने येणाऱ्या 2 संख्या.
इथे आपल्याला एका लीफवर 25 दिसत आहे आणि याच्या अगदी पुढच्या संख्या येणार आहे 26 आणि त्याच्यानंतर एकदम लगेच शेजारी येणारी संख्या आहे तुमची कोणती डिजिट नंबर आहे 27 म्हणजे 25, 26 and 27 तर अशा प्रकारे हे दोन क्वेश्चन्स आहेत तर त्यासाठी आपल्याला मार्क्स आहेत त्याचे 2 तर अशा प्रकारे हा आपला 20 मार्कांचा म्हणजे 20 गुणांचा जो आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन नंबर 2 फॉर क्लास 1 स्टँडर्ड 1 साठी मॅथमॅटिक्सचा हा तुमचा हा पेपर आहे तर अशा प्रकारे तो तुम्ही सोडून पहा आणि सरावासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता तर मार्क्स 20 साठी हा पेपर होता मला वाटतं तो तुम्हाला नक्कीच कशा प्रकारे सोडवायचं हे सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सराव करू शकता आय होप यू अंडरस्टँड अँड ऑल्सो लाईक माय व्हिडिओ अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक इट शेअर इट टू युअर फ्रेंड्स इफ देर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू